तर ठीक असतो ना. शुभेच्छा आहेत त्यांच्या मागणीप्रमाणे. परवा कारवाई देखील झाली मुंबईमध्ये जिथं जिथं भ्रष्टाचार झालेला आहे, तर भ्रष्टाचाराच्या विरोधातच कारवाई सुरू आहे ना. म्हणजे मग त्यांनी खरं मोर्चामध्ये आमचं समर्थन केलं पाहिजे. आषाढी एकादशी जाऊ, आषाढी एकादशीच्या सगळ्यांना शुभेच्छा देऊ आपण. मोर्चे पण काढणार एक जुलैला. त्यांचं असं भाव आहे की किती मुसळधार पाऊस असलो तरी मुसळधारचा मोर्चा असतो. तर ठीक असू दे ना. शुभेच्छा आहेत त्यांच्या मागणीप्रमाणे. परवा कारवाई देखील झाली मुंबईमध्ये जिथं जिथं भ्रष्टाचार झालेला आहे, तर भ्रष्टाचाराच्या विरोधातच कारवाई सुरू आहे ना. म्हणजे मग त्यांनी खरं मोर्चामध्ये आमचं समर्थन केलं पाहिजे. त्याच्यामुळे आता आषाढी एकादशी आहे, त्यांना काय मोर्चे काढायचे ते काढू दे. आज काय मला 9:30 काय प्रेस झाली की नाही मला माहीत नाही, त्यांना प्रेस घेऊ दे. आषाढी एकादशी दिवशी आपण चांगलं जे मी तुम्हाला सांगितलं ऑरेंज सिटीमध्ये आपण जर आता बघितलं तर 7 कोरियन कंपन्या तिथं ऑलरेडी आलेल्या आहेत. तिथं त्यांचं कामकाज सुरू आहे. ऑरिकमध्ये तिथे एक फार मोठं इंटरनॅशनल लेवलचं एक्झिबिशन सेंटर करायचं होतं. त्याच्यासाठी भागवत कराड साहेबांनी मागणी केली होती, रावसाहेब दानवे साहेबांनी मागणी केली होती, आमच्या सगळ्या लोकांनी मागणी केली होती. आम्ही 50 एकर जमीन 2-3 महिन्यापूर्वी त्यांना दिली. एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी होतं आहे. आणि ऑरिक सिटी मला आपल्याला देखील विनंती करायची आहे, तर आम्ही MIDC मार्फत करू शकतो. तुम्ही देखील ऑरिक सिटी बघावी. ऑरिक सिटीमध्ये इतकं सुंदर डेव्हलपमेंट झालेली आहे उद्योग विभागाची, आणि तिथे फॉरेन कंपन्या फार तिथे येण्यासाठी इच्छुक आहेत, आणि पुढच्या वर्षभरामध्ये जास्तीत जास्त येईल. तुम्ही पण तिथं उद्योगांचं पुन्हा अजून नवीन गुंतवणूक येते, तर त्याच्या दृष्टीने आपण काय मराठवाडा हा काही भाग B+ आहे, त्याला आपण बेनिफिट ऑलरेडी देतोच आहोत. आता मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये त्याच्यामध्ये मला आता छत्रपती संभाजीनगरला ऑलरेडीच इंडस्ट्री आहे, पण त्या ठिकाणी असेल, जालना असेल, पुढे जाऊन त्या संपूर्ण विदर्भामध्ये देखील असेल, आम्ही इंडस्ट्री घेण्याचा प्रयत्न करतो आणि इंडस्ट्रीमध्ये देखील समतोल करण्याचा प्रयत्न करतो.